आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरानं गाठला उच्चांक. 7 वर्षातील सर्वाधिक दर, जनतेला महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता. भाजपचे 3.5 लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार, संजय राऊतांचा इशारा. उद्या शिवसेनेची पत्रकार परिषद, तर विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट, किरीट सोमय्या यांचा आरोप. बेकायदेशीर गावठी बंदूक बाळगल्याप्रकरणी तिघे ताब्यात, एलसीबीची कारवाई. पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना मोठा दणका. चेक बाउन्स प्रकरणी पालघर न्यायालयानं सुनावली 1.75 कोटी रुपयांच्या दंडासह 1 वर्षाची शिक्षा. महाराष्ट्र आणि केंद्र शासनानं जातीनिहाय जनगणना त्वरित करावी, ओबीसी जनमोर्चाची मागणी. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना सादर केलं निवेदन. गोकुळ शिरगावमध्ये 10वीत शिकणाऱ्या मुलांमध्ये सशस्त्र मारामारी. जखमी विद्यार्थी पवन पाटील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल. पवनवर चाकून वार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात.